आपला ग्राउंड नंबर एक वर बोलवत आहेत। लासीना संघ या संघाचे सर्व जे खेळाडू आहेत त्या सर्व खेळाडूंनी डॉक्टर कापसे यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि मात्र निश्चित रूपाने पॉइंट जाईल, पॉइंट मिळाला तो हिंगोली संघाला औंढा संघाला कंट्रोल झोन मध्ये खेळावं लागेल कारण औंढा संघाची आघाडी आहे। मात्र हिंगोली संघ या हिंगोली संघाला मात्र पॉइंटची गरज आहे। खूप तुड्याबळ आणि पूर्ण संघ मैदानामध्ये आहे। हिंगोली संघाचा आणि पॉइंट मिळेल। ओहो, 17 संघासाठी करणारा खेळाडू 17 नंबरचा औंढा अकॅडमी या संघाचा खेळाडू आहे। 5 चा डिफेंड आणि बघूया थोडं टीम मात्र कोणासाठी थांबलेला नाही। वक्त कभी किसी के लिए रोका नहीं ना कभी वक्त किसी के लिए झुका नहीं आणि निश्चित रूपाने हिंगोली संघाला मात्र आता टाइम कमी राहिलेला आहे। वापसी करावं लागेल, करावं लागेल, खेळावं लागेल आणि डिफेंड मजबूत। पॉइंट औंढा अकॅडमी 17। जोपर्यंत 17 नंबरचा खेळाडू मैदानामध्ये तोपर्यंत हिंगोली संघ मात्र पूर्णपणे दाबून प्रेशर मध्ये ठेवलं औंढा अकॅडमी या संघाने। एक हाय थेड आणि फाय थेड रेडर आहे हा आणि बघूया टच झालेला आहे आणि हा तुल्यबाई खेळाडू 4 डिफेंड मध्ये खेळेल। औंढा संघ एक चतुर आणि सफल संघ मात्र 17 बाहेर, काय गरज नव्हती, आघाडी आहे आणि हिंगोली संघाला मात्र खेळावं लागेल जिंकायचं असेल या कबड्डीच्या महासंग्रामामधलं। तर प्रथम बक्षीस हिंगोली संघाला पटकवायचं असेल तर आता हिंगोली संघाला करूया मरो। ओहो हो हो शिवाय सोडून द्या। मात्र अलाउट होण्यापासून औंढा संघाला वाचावे लागेल। जर अलाउट औंढा संघ झाला तर निश्चित रूपाने प्रेशर बनेल औंढा संघावर आणि जबरदस्त प्रयत्न। ओहो 2+2 4 पॉइंट हिंगोली, कमबॅक मॅच। शेवटचा औंढा 16 हिंगोली 15 एका गुणांची आघाडी औंढा संघाची आहे। शेवटच्या 5 मिनिटाचा खेळ बाकी। कमबॅक केले हिंगोलींनी, करावं तेवढं कौतुक मात्र लागला डिफेंड आणि आपली हिंगोली सूरशीची लढतानी गव्हाणे तयार। 2 नंबरचा खेळाडू क्या बात है, सिंगल पॉइंट औंढा, याला म्हणतात खरोखरच कबड्डीचा महासंग्राम आणि या खेळाडूवर मात्र धोक्याने खेळायचा आहे। खेळ आहे धोक्याने, पॉइंटची गरज का। हा खेळाडू आपल्या संघासाठी 2-3 बोगी घेऊन येईल। बघूया प्रतीक्षा आपल्या संघाची की पॉइंट आणणं गरजेचं आहे। करूया मरो असा सामना फायनलचा आहे। गव्हाणे तयार डिफेंड करण्यासाठी आणि डिफेंड लावण्याचा प्रयत्न आणि ओहो क्या बात है गव्हाणे, चांगली पकड केली गव्हाणे आणि खेळ वापस। या रेडरने जर सुपर रेड मारली तर मॅच वापसी होऊ शकतो, बदलू शकतो आणि गव्हाणे 2 नंबर डिफेंड आणि कॅच करण्यासाठी तयार। 17 नंबर एक्स्ट्रा प्लेयर बघा किती चतुर आणि हुशार खेळाडू आहे। 7 डिफेंड मध्ये ती खेळू देत आहे त्या बाकीच्या खेळाडूंना। तिला माहिती आहे मी गरजेचं आहे मैदानामध्ये राहणं कारण ती एक रेडर आहे संघाची आणि मस्त बस बस बस।